मंडळीचं स्वागत करून त्यांना धन्यवाद देऊन आपण मैदानाकडे वळणार आहोत. इथे आपण पाहणार आहोत प्रथम गोलंदाजी करणारा गोलंदाज विनय म्हात्रे. पहिला बॉल, अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय, लेट्स प्ले. पहिला बॉल आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. हिअर इज फर्स्ट वन विनय. ओ यावेळेला पहिल्याच बॉलवर मात्र एज लागली. पहिल्याच चेंडूवर पहिलाच विकेट पाहायला मिळाला. बॅटिंग करत असलेला मात्र एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय, अर्थातच पवन टाकले इज आउट. जड पावलानं मात्र पवन टकलेला माघारी परतावं लागतंय, कारण स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराची जबाबदारी त्याला माहिती आहे. अशा वेळेला आपल्या संघाला अडचणीत टाकून बाहेर पडताना त्याचीही पावलं जड झालेली आहेत. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर असणारा मी खरंच विनय याची स्तुती करेन. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट प्राप्त केलेला आहे आणि अर्थातच बेलपाडा संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सूर्याभाई जे पॅकर्स आहेत तेही आज खुश असतील बेलपाडा संघाचे, कारण पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाल्यानंतर अर्थातच आपल्या संघाची पाठीरकण असते ती खुश होणारच. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वर प्रभाकर टकले. हाही मोठा ताकदीचा खेळाडू आहे जो उपसरपंच चषकामध्ये ह्याची इनिंग आपण पाहिली. अगदी मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असलेला खेळाडू यावेळेला मात्र लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट. प्रभाकर टकले सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय. पडझड पडझड आणि फक्त पडझड पाहायला मिळते श्रीराम शिरडून संघाची. आणि जी सध्याची परिस्थिती उडवलेली आहे वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडून संघावर, ती मात्र आता थोडीशी आटोक्यात आणावी लागेल या दोन बॅट्समनना, कारण सुरुवातीच्या स्पेलमध्ये दोन बॉलवर दोन विकेट जाणं अर्थातच पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पॉवर प्लेचं षटक म्हणजे आपण जाणून असाल गोलंदाजाच्या डोक्यावर टांगती तलवार असते, कारण 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये उभे असतात. अशामध्ये मोठे फटके अपेक्षित असतात बॅट्समनकडून. अशा वेळेला वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडोंची अगदी खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सलामीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर. यस, हायट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक होतं सूर्याभाई यांच्याकडून, परंतु ती प्राईज मात्र मिळू शकला नाही हा गोलंदाज. परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, अतिषय अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातारच्या 3 चेंडूंवर 2 विकेट आणि 0 धावा, अगदी वेल परफॉर्मन्स मी म्हणेन. या बॉलला हवेमध्ये खेळला खेळाडू झेल खाली असणार. आणखीन एक विकेट, विकेट, विकेट आणि फक्त विकेट पाहायला मिळत आहेत वैभव इंटरप्राइजेस श्रीराम शिरडून संघाचे.
अर्थातच आता मात्र शिरडोन संघाच्या पाठीराख्यानं सुद्धा प्रश्न पडला असेल की एक्झॅक्ट होतोय काय मैदानामध्ये, एवढ्या मोठ्या टुर्नामेंट्सला आपण खेळतोय आणि पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये शून्य धावसंख्येवर तीन तीन विकेट बाद होत आहेत, एकही धावसंख्या होत नाही आहे. अर्थातच यावेळेला मी नक्की सांगेन श्रीराम शिरडोन संघाचे पाठीराखे खूप नाराज असतील संघाच्या परफॉर्मन्सवर, परंतु आत्ता एकाला थांबून खेळणं फार महत्त्वाचं आहे. या दोन खेळाडूंना एक साझेदारी बनवणं फार महत्त्वाचं आहे आणि खास करून स्तुती करणे पहिल्या गोलंदाजाची विनयची, अफलातून गोलंदाजी, कारण पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीनं बांधून ठेवणं आणि तेही एक ताकदवर संघाला खूप कठीण असतं. ओवर द विकेट हवेमध्ये खेळला, आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. ओ माय गॉड, इथून मात्र फक्त विकेट पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजानं आज मनामध्ये ठरवून आणलेलं आहे की आज आपल्या संघा त्याची खरंच स्तुती करेन. ऑन हायट्रिक आहे हा गोलंदाज, शून्य धावसंख्या झालेली आहे, चार विकेट माघारी परतलेले आहेत शिरडोन संघाचे. ओ द विकेट यावेळेला उंच उडवलाय आणि टाळ्या वाजवायला पाहिजेत या गोलंदाजासाठी, कारण पाच विकेट शून्य धावा पहिल्याच मॅच मध्ये, वेल परफॉर्मन्स